जत तालुक्यातल्या 42 गावांना पाणी मिळावे या मागणीसाठी आंदोलन आणखीन तीव्र झालंय. पाण्याच्या मागणीसाठी कृष्णेचे पाणी घेऊन दुष्काळग्रस्त जाणार मुंबईला. जत तालुक्यातल्या 42 गावांना पाणी मिळावे या मागणीसाठी आता आंदोलन आणखी तीव्र झालंय. पाण्यासाठी लढा देणाऱ्या तुकाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळग्रस्त मुंबईकडे रवाना होणार आहेत. कृष्णा नदीतलं पाणी घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला मुंबईकडे रवाना होणार असून भेट होईपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासमोर ठिय्या मारणार असल्याचा निर्धार तुकाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली दुष्काळग्रस्तांनी केलाय. उद्या मंगळवारी सांगलीतून कृष्णा नदीतील पाणी घेऊन दुष्काळग्रस्त मुंबईकडे जाणार असल्याची माहिती तुकाराम महाराज यांनी दिली. 42 गावांच्या पाण्यासाठी 2019 मध्ये तुकाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली हजारो दुष्काळग्रस्तांनी जत ते मुंबईपर्यंत पायी दिंडी काढलेली होती. 19 मध्ये 7 जूनला आम्ही मुंबई पायी दिंडी केली होती. त्यावेळेस तत्कालीन त्यावेळेस माननीय मंत्री महोदय गिरीश महाजन साहेबांचं एक पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये आम्ही मागणी केली होती की जतपूर भागातील महिषाळ पाण्यापासून वंचित असणाऱ्या जत तालुक्यातील जे गाव आहे त्या गावांना पाणी कशा पद्धतीने येऊ शकते ह्या पद्धतीचा खुलासा त्यांच्याकडे आम्ही मागणी केली होती. त्या अनुषंगाने त्यांनी सर्वेक्षण झालं होतं, त्या भागामध्ये सर्वे केला होता, अंदाजे खर्च काढला होता, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पूर्णपणे झाल्या होत्या. तर आता 2000 कोटी मिळणार आहे का 1000 कोटी मिळणार आहे किंवा 600 कोटी मिळणार आहे याच्यापेक्षा आम्ही जी मागणी केली आहे त्यासाठी अंदाजे त्यावेळेचा खर्च 8.5 ते 10 कोटी त्यांनी सांगितला होता. त्याच अनुषंगाने त्या ज्या तलावामध्ये पाणी येणार आहे त्यामध्ये कुळगिरी तलाव आहे, त्यानंतर दुसरा 2 नंबरचं वसपेट तलाव आहे, 3 नंबरचं गुड्डापूर तलाव आहे, 4 नंबरचं संख तलाव आहे, 5 नंबरचं सुडी तलाव आहे, 6 नंबरचं शिद्नाथ तलाव आहे, 7 नंबरचं मोठेवाडी तलाव आहे, 8 नंबरचं भुवरी तलाव आहे आणि या तलावामध्ये अगदी सायपन पद्धतीनं महिषाळचं जे पाणी जत तालुक्यासाठी प्रावर्ते 1984 जेव्हा त्याचा उगम झाला होता ते पाणी कशा पद्धतीने येऊ शकतं याचं पत्र माझ्याकडे आता या ठिकाणी आहे. त्या पत्राच्या द्वारे मी मागणी केली होती, माननीय जलसंपदा विभागाने त्याचा सर्वे केला होता, पाणी जाऊ शकतं हेही सांगितलं होतं. मग याच्यासाठी अंदाजे त्यावेळेचा खर्च त्यांनी सांगितला होता की 8.5 ते 10 कोटी. मग हे जे असेल तर एवढं जरी काम झालं तर आता जर आम्ही कर्नाटकामध्ये जातोय हे ऐकल्यानंतर दुःख होत आहे, आम्ही कर्नाटकात जातोय ऐकल्यानंतर प्रतिक्रिया वेगवेगळ्या येतात, तर ह्यापेक्षा आता तुम्ही बाकीच्या मान्यता द्याच, पाणी हे पाहिजेच, मग तुमची मोठी नियोजन असेल अजून मोठ्या प्रमाणात करा काही हरकत नाही, पण आता माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याच्यावरती गांभीर्याने विचार करून येत्या 8 दिवसांमध्ये ते नियोजन करावं यासाठी उद्या सकाळी दिनांक मंगळवार 29/11/2022 रोजी सकाळी 9 वाजता आम्ही जत मधून माननीय तहसीलदार ऑफिस येथून निघणार आहोत आणि सकाळी 11 वाजता सांगली येथे कलेक्टर साहेबांना पाण्यासंदर्भाचं निवेदन देऊन कलेक्टर ऑफिस पासून पायी चालत कृष्णामाईपर्यंत जाणार आहोत आणि कृष्णामाईपाशी जाऊन त्या कृष्णामाईचं पाणी जलकुंडामध्ये घेऊन माननीय मुख्यमंत्री यांना देऊन जवळपासून स्वतः मुख्यमंत्र्यांशी आमची भेट होणार नाही, आमची व्यथा त्यांनी ऐकून घेणार नाहीत, तवरपतूर आम्ही माघार येणार नाही, या कडक भूमीवरती आम्ही उद्या सकाळी निघणार आहोत. माझी तमाम जतवासियांना विनंती आहे की जे जे मंडळी या 8 दिवसाच्या कालावधीत अनेक पक्षाचे मंडळी असतील, अनेक राजकीय मंडळी असतील, राजकारण विहित हा लढा आहे, या लढ्यासाठी आपण सर्वांनी सक्रिय व्हावं. उद्या सकाळी 9 वाजता तहसीलदार ऑफिस जत या ठिकाणी यायचं आहे आणि हे येत असताना ह्या 8 ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.